वेंगुर्ला नगर परिषद आणि माझा वेंगुर्ला ग्रुप यांच्या संकल्पनेतून नवाबाग समुद्र किनाऱ्यावर पतंग पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पतंग महोत्सवात केरळ, मेंगलोर, कर्नाटक, गोवा, लातूर, पुणे येथील पतंग प्रेमींसह जिल्ह्यातील पतंग प्रेमी सहभागी झाले आहेत. या पतंग महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुणे, लातूर, गोवा तसेच विदेशातूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक आले आहेत. यावेळी टीम मेंगलोरने आकाशात सोडलेले रंगीबेरंगी आणि वेगवेगळ्या प्रकारचे पतंग पाहून पर्यटक आनंद घेताना पाहायला मिळत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू आणि त्यांच्या पत्नी उमा प्रभू यांनीही या पतंग पर्यटन महोत्सवाला भेट दिली आणि पतंग उडवण्याचा आनंद घेतला. आपल्या कोकणाला निसर्गाने भरपूर वरदान दिले. आपल्या असणारी किनारपट्टी एका निसर्गाने दिल्या वरदानाचा एक भाग आहे. परंतु या मिळालेल्या निसर्गाच्या देणगीचा फायदा घेण्यासाठी आणि त्यामधून लोकांना आनंद देता देताच इकडच्या लोकांना देखील काही ना काहीतरी उत्पन्नाचं साधन मिळवून देण्यासाठी अशा तऱ्हेचा महोत्सव आयोजित करणं एक अतिशय महत्त्वाची आणि आधुनिक आणि चांगली कल्पना आहे. 2 वर्ष झाले लातूरवरून इकडे येत आहे खास ह्याच्यासाठी पतंग महोत्सव पाहण्यासाठी. खूप छान वाटतं आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे पतंग पाहायला मिळतात जे कधीच आम्ही पाहिले नाही. तर माझ्या मुलीला घेऊन मी येते सलग 2 वर्ष. खूप छान वाटतं आणि इथल्या लोकांचा पण खूप छान प्रतिसाद आहे याला. खूप आनंद होतो इथं येऊन. खरंच खूप छान वाटतं. वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी हा दुसरी वेळ आहे माझी या पतंग पर्यटन महोत्सवाला मी येतोय आणि खूप इथे मला आनंद मिळतो कारण एवढ्या विविध प्रकारचे पतंग मला कधी इथे पाहायला मिळालेले नाहीत. आणि एवढ्या वेंगुर्ल्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा पतंग महोत्सव भेटतो आहे. लोकांचा खूप चांगला प्रतिसाद इथे मिळतो आहे आणि विविध प्रकारचे पतंग उडवण्यात एक खूप चांगला आनंद खूप मजा इथे आम्ही लुटत आहोत. आणि त्याचा मला गर्व आहे की वेंगुर्ल्यासारख्या ठिकाणी एवढा चांगला पतंग पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. अतिशय अप्रतिम आणि हा सुप्त उपक्रम आहे. नगरपालिका आणि माझा वेंगुर्ला यांच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम होतो आहे याचा आस्वाद आम्ही सहकुटुंब घेतो आहे. लहान मुलं घेत आहेत. हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. सिंधुदुर्ग वेंगुर्ल्यात देशी विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांना या पतंग महोत्सवातून आनंद घेता यावा आणि वेंगुर्ला नवाबाग किनाऱ्याचे नाव विदेशात प्रसिद्ध व्हावे आणि येथील बेरोजगारांना पतंग पर्यटन महोत्सवातून रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने हा पतंग पर्यटन महोत्सव आयोजित केला गेला आहे. 3 वर्ष हा महोत्सव घेण्यात येत असल्याचं नगराध्यक्ष राजन गिरप यांनी सांगितलंय. हा पतंग पर्यटन महोत्सव घेण्याचा मेन उद्देश असा आहे की लोकांना एक पतंग उडवण्याचा उद्देश आहे. लोकांना नाविन्यपूर्ण द्यावं. पतंग सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत महोत्सव कोणीच भरवला नव्हता. तो आम्ही सुरू केला आणि यामध्ये महत्वाचं आहे की परदेशी पर्यटकांना आमची बाजू समजावी, त्यांना आमच्या नागरिकांना स्थानिक नागरिकांना रोजगार मिळावा आणि आमची संस्कृती त्यांच्यापर्यंत पोचावी हा त्यामागचा उद्देश होता. आणि आमचा जो सिंधुदुर्ग जिल्हा आहे तो मुळातच एक पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यामध्ये मालवण, वेंगुर्ला वगैरे हे समुद्रकिनारी भाग आहेत. आता आमचा माझा वेंगुर्लाचा उद्देश हाच आहे की पर्यटकांना आकृष्ट करणं म्हणून गेली 3 वर्ष सातत्याने हा प्रयत्न केला जातो आहे. माझा वेंगुर्लातर्फे यावर्षी जे पतंग बोलावले आहेत ते टीम मेंगलोरचे आहेत जे इंटरनॅशनल काईट फेस्टिवलला उडवले जातात आणि त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने जो हातभार मिळतो, लोकांना रोजगार मिळतो असा त्यामागचा हेतू आहे.